नमस्कार, मी हृदी सचिन साळवी इयत्ता सातवीची विद्यार्थिनी असून माझ्या विचारातील देश लवलव झाला नसता तर या विषयावर बोलू इच्छिते. लहानपणीच्या भूलदास गाणं आठवते का तुम्हाला? लहान मुलं भूलदाताला विचारतात की आठवड्यातून रविवार येतील का रे तीनदा, पण आज लॉकडाऊनमुळे रोजच रविवारचा अनुभव घेत आहोत. आज सर्वत्र लॉकडाऊनचीच चर्चा सुरू आहे. लॉकडाऊन केव्हा संपणार? लोकांची धावपळ पुन्हा केव्हा सुरू होणार? लहान मुलांची ती शाळेतील चिलबिलाट पुन्हा केव्हा चालू होणार? असे सगळे प्रश्न पडतात. आज जगभरात कोरोना नावाच्या विषाणूने थैमान घातले आहे. विषाणू हवे जणू राक्षसच आहे. जो कोण त्याच्या संपर्कात येतो त्याला तो जणू गिळंकृत करू पाहत आहे. शिवाय त्या व्यक्तीच्या संपर्कात येणाऱ्या इतर व्यक्तींनाही तो सोडत आहे. या महाभयंकर राक्षसाला जर हरवायचं असेल, त्याच्यापासून आपली जर सुटका करायची असेल, तर प्रथम आपल्याला त्याच्याशी होणारा संपर्क तोडावा लागणार आहे. आणि त्याचसाठी शासनाने संपूर्ण देश लॉकडाऊन केला. आज शासनाने देशाच्या आर्थिक विकासाचा विचार न करता जनतेच्या जीवनाचा विचार केला. आज जर का देश लॉकडाऊन झाला नसता तर कोरोना पीडित लोकांची संख्या खूप प्रमाणात वाढली असती. वैद्यकीय सुविधांवर ताण निर्माण होईल. देशावर महामारीचे संकट उद्भवेल. सर्वत्र हाहाकार निर्माण होईल. मृत्यूचे थैमान माजेल. आणि हे सर्व केवळ लोकांच्या परस्पर संपर्कातूनच येणार नाही. आणि याचंच गांभीर्य तुम्हा सर्वांनी जाणून घेतले पाहिजे. लॉकडाऊनमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर प्रचंड ताण निर्माण होणार आहे. देशाला आर्थिक मंदीला सामोरे जावे लागणार आहे. पण याच लॉकडाऊनमुळे महामारीचं संकट कमी होईल. कोरोना राक्षसाचा नायनाट होईल. देश पुन्हा सावरेल. पुन्हा देश आर्थिक विकासाच्या दिशेने वाटचाल करेल. आणि आशेचा विजयाचा सूर्यप्रकाश सर्वत्र पसरेल. आणि हे सर्व आपण सर्वांनी मिळून शासनाला जर सहकार्य केलं तरच घडून येणार आहे. आधुनिक जगातील ते बुद्धिमान मानवाने निसर्गावर मात करून आपले जीवन सुखकारक होण्यासाठी नवे नवे शोध लावले. निसर्गाला पायदळी तुडवले. पण आज याच निसर्गाने मानवाला अद्दल घडवली आहे. हा महाभयंकर विषाणू येतो काय आणि संपूर्ण जगाला हजरवून टाकतो काय, सारेच अविश्वसनीय. पण या विषाणूमुळे आज देश लॉकडाऊन झाल्यामुळे समाजात एक वेगळं चित्र निर्माण झालं आहे. आज कोणीही VIP नाही. आज श्रीमंत व्यक्ती नाही. जीवनावश्यक वस्तूंचा कसा व किती वापर करावा हे समजू लागले आहे. आज प्रत्येक माणूस एकमेकांना कोणत्या ना कोणत्या रूपाने मदत करत आहे. वस्ती असो, सोसायटी असो, परिसर असो किंवा देश असो, आज प्रत्येक माणसातला माणूस जागा झाला आहे. प्रत्येक दवाखाने, सार्वजनिक हॉस्पिटल इथे लागणाऱ्या तर रुग्णांच्या रांगा कुठे गेल्या हो? हॉटेल, रेस्टॉरंट, जंक फूड स्टॉल येथील खाद्यपदार्थ चवीने खाणारे लोक ज्यांना घरचे जेवण बेचव लागायचे ते लोक कुठे गेले हो? कुटुंबाला सोडून आपल्या मित्रमैत्रिणींसोबत मौज मजा करणारे लोक कुठे गेले हो? तुम्ही सर्वांनी निरीक्षण केले आहे का? आज कोरोना लागण झालेल्या रुग्णांना जर सोडलं तर इतर आजारांचे रुग्ण झपाट्याने कमी झाले आहे. आज प्रत्येक व्यक्ती आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. योग्य आहार, पुरेसा आराम घेत आहे. घरचे स्वादिष्ट जेवण, पौष्टिक आहार घेत आहे. पैशांसाठी धावपळ नाही. जिभेत थोसले पुरविण्यासाठी कोणतेही जंक फूड नाही. ह्या सर्वांमुळे आज प्रत्येक माणूस आजारापासून दूर आहे. आणि हे सर्व देश लॉकडाऊन झाल्यामुळेच अनुभवास येत आहे. देश लॉकडाऊन झाल्यामुळे काही चांगले परिणाम जरी असतील, तसेच वैयक्तिक आणि देशाच्या उत्पन्नाचा जर विचार केला तर हा लॉकडाऊन वाढता कामा नये. कारण याच लॉकडाऊनमुळे मूलभूत गोष्टीवर प्रचंड ताण निर्माण होणार आहे. आणि या सर्वाच्या प्रत्येक नागरिकांनी या शासनाच्या निर्णयाचा आदर ठेवू, त्याचे पालन करावे ही माझी तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती आहे. धन्यवाद.